नमस्कार सर, माय कोकणमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, सध्या एक बातमी समोर येते आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करता आहात, केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे अशा स्वरूपाची माहिती येते, हे खरं आहे का? ही अफवा आहे. जायचं असतं तर मी कधीच गेलो असतो आणि मग एवढा वेळ मी घालवला नसता. कोणतरी जाणून बुजून अफवा ही पसरवत असेल असं माझी प्रतिक्रिया. पण तुमचे सगळे समर्थक सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जात आहे त्याची माहिती येते, तर त्यामुळे तुमचं नाव सुद्धा पुढे येत आहे, तर यामध्ये किती तथ्य आहे? माझ्या सहकाऱ्यांनी सहकारी 4 दिवसापूर्वी मला बोलले, जर पक्षामध्ये आम्हाला जर का वर्णी लागत नसेल तर आम्हाला जायला दुसऱ्या पक्षामध्ये आम्हाला मोकळं करा. मी हा निरोप वरती पोचवलेला आहे आणि त्याची दखल वरिष्ठांनी घेतलेली आहे. त्याच्याबद्दल तर लवकरच निर्णय पक्षाकडून होईल. पण मग अशी अफवा कोणी पसरवली असं तुम्हाला वाटतं, काय कारण असेल याचं? आतापर्यंत मी 7 वर्षामध्ये अनेक असे अनुभव घेतले की माझ्याबद्दल टीका, माझ्याबद्दलचे अफवा, माझ्याबद्दलचे गैरसमज पक्षाकडे आणि जनतेमध्ये अनेक वेळा पसरवण्याचा प्रयत्न कोणतरी नेहमीच करत आलेला आहे आणि तोच प्रकार या बाबतीत सुद्धा आज सुद्धा तसंच मला वाटतंय. याबद्दल काय सांगाल तुमच्या समर्थकांना? तुम्ही समर्थकांशी मी चर्चा करून शहानिशा करेन आणि याबाबत लवकरच पक्ष सचिवांमार्फत निर्णय चर्चा होईल. माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.